नमस्कार विद्यार्थी मित्र हो डॉक्टर उर्मिला पाटील ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरून मी प्राध्यापिका डॉक्टर उर्मिला पाटील आज बी एडच्या विद्यार्थ्यांच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे क्रिएटिंग अँड इन्क्लुझिव्ह स्कूल हा जो कोर्स किंवा सब्जेक्ट आहे तो दोन वर्षाच्या बी एडच्या अभ्यासक्रमामध्ये काही महाविद्यालयामध्ये प्रथम वर्षाला आहे काही ठिकाणी द्वितीय वर्षाला आहे तर काही ठिकाणी तो सेकंड सेमिस्टरसाठी आहे तर विद्यार्थी मित्र हो आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो सर्वसमावेशक शाळा तयार करणे म्हणजेच क्रिएटिंग अँड इन्क्लुजिव्ह स्कूल या कोर्स संबंधित वस्तुनिष्ठ प्रश्न उत्तरासह तुम्हाला मी देणार आहे विद्यार्थी मित्र हो याही या अगोदर मी बी एडच्या संबंधी अनेक व्हिडिओ वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये केले आहेत तर ज्यांनी ते पाहिले नसतील त्यांनी डॉक्टर उर्मिला पाटील ऑफिसिल या यूट्यूब चॅनेलवरती जाऊन नक्की पहा तसेच तुम्हाला हवा असणारा व्हिडिओ कसा शोधायचा ह्याची लिंक मी आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तुम्हाला वेगवेगळ्या विषयावरचे वस्तुनिष्ठ प्रश्न उत्तरासह आपल्या चॅनलवरती मिळतील विद्यार्थी मित्र आजचा जो व्हिडिओ आहे तो सर्वसमावेशक शाळा तयार करणे यासंबंधीचा आपला पहिला व्हिडिओ आहे एकूण चार व्हिडिओ मी याच्यावरती तयार करणार आहे एकूण चार युनिट सिलेबसला आहेत त्यापैकी पहिला जो युनिट आहे तो सर्वसमावेशक शिक्षण संकल्पना आणि स्वरूपा आहे याच्यामध्ये एकूण पाच उपमुद्दे आहेत पहिला मुद्दा आहे समावेशक शिक्षणाची संकल्पना आणि अर्थ समावेशक शिक्षणावरील तत्वे आणि फायदे सर्व समावेशक शिक्षणासाठी धोरणे आणि कायदे सरकारी योजना आणि तरतुदी आणि शेवटचा मुद्दा आहे विविध प्रकारची विशेष मुले विद्यार्थी मित्रो या युनिटमध्ये तुम्ही सर्वांनी तात्विक भाग प्रथम अभ्यास करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये समावेशक शिक्षण म्हणजे काय त्याचा अर्थ काय समावेशक शिक्षणाची संकल्पना कुठून आली त्याचं स्वरूप काय आहे त्याचबरोबर विद्यार्थी मित्र हो समावेशक शिक्षणाची जी विविध तत्वे आहेत ती कोणती आहेत उदाहरणार्थ त्याच्यामध्ये समानता आहे हक्क आहे प्रक्रिया मूल्ये विविधता समानता बदल तर ही जी तत्वे आहेत ती त्याचबरोबर विद्यार्थी मित्र त्याची उद्दिष्ट कुठली आहेत त्याचे फायदे कुठले आहेत उद्दिष्ट ह्या युनिटमध्ये नाही आहेत पुढच्या युनिटमध्ये आहेत पण या युनिटमध्ये तुम्हाला फायदे आहेत संकल्पना आणि अर्थ आहे सामाजिक शिक्षणाची शासकीय जी धोरणे वेगवेगळी आहेत ती कुठले कुठले कायदे आहेत सरकारी योजना कुठल्या कुठल्या आहेत आणि विशेष प्रकारची जी विविध प्रकारची जी विशेष मुले आहेत तर त्यासंबंधित पुढच्या काही युनिटमध्ये सुद्धा संदर्भ आलेला आहे त्यामुळे त्याच्यावरती या युनिटमध्ये जास्त प्रश्न मी तुम्हाला दिलेले नाही आहेत तर विद्यार्थी मित्र पारंपरिक शाळा आणि समाज शाळा याच्यामध्ये बेसिक फरक आहे तो तुम्ही या युनिटचा तात्विक अभ्यास करत असताना समजून घ्या चला विद्यार विद्यार तर विद्यार्थी मित्र आजच्या व्हिडिओला आपण वस्तुनिष्ठ प्रश्नांना सुरुवात करण्या अगोदर माझी तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना नम्र विनंती आहे की ज्यांनी माझ्या चॅनेलला जो सबस्क्राईब केले नाही तर त्यांनी नक्की सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरील ऑल ऑप्शन निवडायला विसरू नका आणखी एक विद्यार्थी मित्र छोटीशी सूचना होती तुम्हाला की माझा कोणताही युट्यूबरचा व्हिडिओ तुम्ही पाहत असताना व्हिडिओ पाहून झाल्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी तुम्हाला माहिती दिलेली आहे ती तुम्ही नक्की पहा काही इतर व्हिडिओच्या लिंक दिलेल्या असतात तसेच विद्यार्थी मित्र काही व्हिडिओच्या खाली जो कमेंट बॉक्स आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला एखादी सूचना म्हणून कमेंट दिलेली असते तुम्हालासुद्धा एखादी शंका असते तर त्या अगोदर तुम्ही तो कमेंट बॉक्स पाहणं नक्की गरजेचं आहे विद्यार्थी मित्र वस्तुनिष्ठ प्रश्न आज आपण आता आपण सुरुवात करत आहे आणि एकूण ह्या आपल्या पहिल्या युनिटवरती मी एक तेहतीस ते वस्तुनिष्ठ प्रश्न मी तुम्हाला देणार आहे सॉरी एक ते एक्केचाळीस प्रश्न मी तुम्हाला या युनिटवरती देणार आहे पहिला प्रश्न आहे शिक्षण हक्क कायदा कोणत्या वर्षी कार्यान्वित झाला तर विद्यार्थी मित्र पर्याय असे दोन हजार दहा दोन हजार अकरा दोन हजार बारा दोन हजार तेरा तर बरोबर पर्यायचा अ आहे दोन हजार दहा आणि असं सालामध्ये आले तर दोन हजार दहा आणि जर महिना आणि तारीख आली तर एक एप्रिल दोन हजार दहा हे तुम्ही लक्षात ठेवा शिक्षण हक्क कायदा दोन हजार दहा वर्षी कार्यान्वित झाला मानवी हक्काचा जागतिक जाहीरनामा किती साली स्वीकारला एकोणीसशे बेचाळीस एकोणीसशे शेहेचाळीस एकोणीसशे अठ्ठेचाळीस एकोणीसशे एकोणपन्नास तर विद्यार्थी मित्र बरोबर उत्तरेचं क आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीस दहा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेकडून स्वीकृत केलेला आहे ब हा पर्याय बरोबर आहे शिक्षण हक्क कायद्यामध्ये टिंबटिंब वयोगटाचा विचार टिंबटिंब वयोगटाचा विचार मोफत आणि सक्तीच्या शिक्षणासाठी करण्यात आला एक ते चौदा सहा ते चौदा एक ते अठरा सहा ते अठरा तर बरोबर पर्यायचा जो आहे तो ब आहे सहा ते चौदा भारतीय पुनर्वसन परिषद ही टिंबटिंब या वर्षापासून वैधानिक संस्था बनली एकोणीसशे एक्क्याण्णव एकोणीसशे ब्याण्णव एकोणीसशे त्र्याण्णव एक एकोणीसशे चौऱ्याण्णव तर बरोबर पर्याय क आहे एकोणीसशे त्र्याण्णव सर्वासाठी शिक्षण यावर जागतिक परिषद एकोणीसशे नव्वदमध्ये टिंबटिंब येथे भरली होती अमेरिका जपान भारत थायलंड तर बरोबर पर्यायचा ड थायलंड आहे सर्वासाठी शिक्षण यावर जागतिक परिषद टिंबटिंबमध्ये थायलंड येथे भरली होती एकोणीसशे शहाऐंशी एकोणीसशे नव्वद एकोणीसशे ब्याण्णव एकोणीसशे पंच्याण्णव तर बरोबर पर्यायचा ब आहे एकोणीसशे नव्वद सर्वासाठि शिक्षण यावर जागतिक परिषद एकोणीसशे नव्वदमध्ये थायलंड येथे भरली होती आणि या परिषदेमध्येच सर्वसमावेशक शिक्षण ही संकल्पना उदयास आली हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा सर्वसमावेशक शिक्षण पद्धत टिंबटिंबमध्ये सलमानका येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत मांडून मान्य करण्यात आली तर बरोबर पर्यायचा ड आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव भारत सरकारने टिंबटिंबमध्ये अपंग व्यक्तींसाठी राष्ट्रीय धोरण तयार केले दोन हजार पाच दोन हजार सहा दोन हजार सात दोन हजार आठ तर बरोबर पर्यायचा दोन हजार सहा, सहा टिंब टिंब 2000, 2001, 2003, आहे महाराष्ट्र राज्याने टिंबटिंब साली महाराष्ट्र राज्य अपंग कल्याण कृती आराखडा तयार केला दोन हजार दोन हजार एक दोन हजार तीन दोन हजार चार तर बरोबर उत्तरेचं ब आहे दोन हजार एक विद्यार्थी मित्रो सर्वसामय शिक्षण पद्धत जी आहे ती दोन हजार एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये सलमानका म्हणजे स्पेनमधील सलमानका ही आंतरराष्ट्रीय परिषद भरलेली होती आणि याच्यामध्ये सर्व शिक्षण समावेश शिक्षणाबद्दलची जी म अभ्यासपूर्ण जी मुद्दे आहेत ते मांडले गेले आणि त्या 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 परिषदेमध्ये त्याला मंजुरी घेण्यात आली पुढचा प्रश्न आहे अनुदानित शाळेमध्ये वंचित गटातील विद्यार्थ्यांसाठी किती टक्के जागा राखीव असाव्यात पंचवीस पस्तीस पन्नास पंच्याहत्तर तर बरोबर उत्तर जे यायचं आहे ते अ आहे पंचवीस डब्ल्यू एच ओ म्हणजे टिंबटिंब अर्थ ऑर्गनायझेशन वर्ल्ड हॅबिट ऑर्गनायझेशन वर्ल्ड हॉस्पिटल ऑर्गनायझेशन वर्ल्ड ह्युमन ऑर्गनायझेशन तर बरोबर पर्याय जो आहे तो अ आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा टिंबटिंबमध्ये संमत झाला दोन हजार चार दोन हजार पाच दोन हजार सहा दोन हजार सात तर बरोबर उत्तरेचं ब आहे दोन हजार पाच राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा दोन हजार पाच साली मंजूर झाला आणि राज्य अभ्यासक्रम आराखडा दोन हजार दहा हेही तुम्ही लक्षात ठेवा विशेष बालकांच्या शिक्षणाचे मार्ग टिंबटिंब आहे पाच चार तीन दोन तर बरोबर पर्यायचा क आहे तीन सर्वसामान्य विद्यार्थ्यांबरोबर विशेष बालकांनाही शिक्षणात सामावून घेणे यास टिंब सामान्य शिक्षण विशेष शिक्षण सर्वसमावेशक शिक्षण एकात्मिक शिक्षण बरोबर उत्तर क आहे सर्वसमावेशक शिक्षण सर्वसमावेशक शिक्षणाची संकल्पना एकोणीसशे नव्वदमध्ये थायलंडमध्ये टिंबटिंबा येथे झालेल्या परिषदेतून उदयास आली जोमेटियन जोहानबर्ग सलमानका यापैकी नाही तर बरोबर पर्याय अ आहे जोमेटियन सर्वसमावेशक शिक्षणाची संकल्पना एकोणीसशे नव्वदमध्ये थायलंडमध्ये जोमेटियन परिषदेमधून उदयास आली सर्वसमावेशक शाळेच्या स्वरूपामध्ये पुढीलपैकी कोणत्या बाबी येतात शाळेतील प्रवेश अध्यापन पद्धती लवचिक अभ्यासक्रम वरील सर्व तर ड वरील सर्व बरोबर आहे अपंग व्यक्तीसाठीचा एकोणीसशे पंच्याण्णवच्या कायद्यानुसार टिंबटिंबचा शाळेमध्ये समावेश करण्यात आला मध्यान भोजन वैद्यकीय तपासणी रॅम्पची सुविधा मैदान तर बरोबर उत्तर क आहे रॅमची सुविधा खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे अक्षम मुलाकरिता एकात्मिक शिक्षण योजना दोन हजार नऊ दहामध्ये सुरू करण्यात आली सध्या चालू असलेल्या योजनेत अक्षम मुलांना समावेशित शिक्षण वर्ग पहिली ते आठवीपर्यंत दिले जाते तर विद्यार्थी मित्र पर्याय असे आहेत फक्त एक बरोबर फक्त दोन फक्त आणि क आहे एक व दोन दोन्ही आणि चौथा आहे एकही नाही तर याचं बरोबर परेड आहे एकही नाही जी दिलेली दोन्ही विधान आहे त्याच्यातील एकही विधान योग्य नाही तर विद्यार्थी मित्रो थोडंसं प्रश्नांचं स्वरूप तुम्ही पाहण्या अगोदर तात्विक भाग वाचणं गरजेचं आहे समावेशात शिक्षणाची संकल्पना तुम्हाला प्रथम व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे संयुक्त राष्ट्राने खालीलपैकी कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय अपंग वर्ष म्हणून साजरे केले एकोणीसशे एकाहत्तर एकोणीसशे एक्क्याऐंशी एकोणीसशे एक्क्याण्णव दोन हजार एक बरोबर पर्याय ब आहे एकोणीसशे एक्क्याऐंशी अपंग बालकांना विशेष ऐवजी सर्वसामान्य शाळेतून सामावून घ्यावे अशी सूचना कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेने केली संयुक्त राष्ट्र आय एम एफ आर सी आय नाटो तर बरोबर उत्तर अ आहे संयुक्त राष्ट्र सर्व विकलांग मुलांना सर्वसामान्य शाळेत सामावून घ्यावे असे कोणत्या आयोगाने प्रथम सूचित केले राधाकृष्णन आयोग कोठारी आयोग मुदलियार आयोग यशपाल आयोग तर बरोबर उत्तर जे आहे ते ब आहे कोठारी आयोग विद्यार्थी मित्र सर्वसामाहिक शिक्षणाबद्दलचे जे विविध आयोगाने मांडलेले विचार आहेत किंवा जे कायदे आहेत ते सुद्धा तुम्हाला थोडं ह्या युनिटमध्ये काळजीपूर्वक बघणं गरजेचं आहे टिंबटिंबच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने अपंगांच्या एकात्म शिक्षणाचा प्रयत्न केला तर ग पर्याय असे आहेत विद्यार्थी मित्र एकोणीसशे शहात्तर एकोणीसशे शहाऐंशी दोन हजार दोन हजार पाच बरोबर उत्तर ब आहे एकोणीसशे शहाऐंशी अपंग व्यक्ती म्हणजे समान हक्क हक्क समान संधी हक्क व वस, संरक्षण आणि संपूर्ण सहभाग अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णव भारताच्या संसदेने केव्हा संमत केला एकतीस डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव एकतीस डिसेंबर एकोणीसशे पंच्याण्णव एकतीस जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णव एक फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याण्णव तर बरोबर उत्तर ब आहे एकतीस डिसेंबर एकोणीसशे पंच्याण्णव भारतात विशेष गरजा असलेल्या बालकांच्या शिक्षणाची वाटचाल कोणत्या क्रमाने झाली समावेशक शिक्षण विशेष शिक्षण एकात्मक शिक्षण पर्याय असे आहेत एक तीन दोन तीन दोन एक एक दोन तीन दोन तीन एक तर बरोबर पर्यायचा आहे तो ड आहे दोन तीन एक म्हणजेच विशेष शिक्षण त्याच्यानंतर एकात्मिक शिक्षण आणि मग समावेशक शिक्षण तर, तर या क्रमाने झाली अपंग व्यक्ती अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये अपंगांचे विविध प्रकार कोणत्या कलमात सांगितले आहेत प्रकरण एक कलम चार प्रकरण दोन कलम तीन प्रकरण तीन कलम दोन प्रकरण चार कलम एक तर बरोबर उत्तर अ आहे प्रकरण एक कलम चार समावेशित शिक्षणामध्ये खालीलपैकी कोणते अपंगत्व असलेल्या मुलांना सामावून घेतले जाते सौम्य अपंगत्व मध्यम अपंगत्व अतितीव्र अपंगत्व पर्याय असे आहेत फक्त दोन फक्त तीन त्याच्यानंतर फक्त दोन तीन आणि फक्त एक दोन तर बरोबर उत्तर ड आहे फक्त एक दोन सौम्य अपंगत्व आणि मध्यम अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांना समावेशित शाळेमध्ये सामावून घेतले जाते अपंग मुलांना प्राथमिक अपंग मुलांना माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षासाठी आवश्यक असल्यास लेखनिक देऊन टिंबटिंब वेळ अधिक दिला जातो पंच्याहत्तर मिनटे साठ मिनिटे चाळीस मिनटे तीस मिनिटे तर बरोबर उत्तर ड तीस मिनिटे आहे माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षेसाठी अपंग विद्यार्थ्यांना परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी टिंबटिंबपर्यंत वाढीव गुण देण्याची सवलत आहे पन्नास साठ सत्तर वीस तर बरोबर उत्तर ड वीस आहे सेवा भरती व पदोन्नतीमध्ये अपंगांना किती टक्के आरक्षण असते चार एक पाच तीन उत्तर ड आहे तीन भरती व पदोन्नतीमध्ये अपंगांना विद्यार्थी मित्र व वेगवेगळे कायदे आहेत ते सुद्धा थोडंसं तुम्हाला पाहणं गरजेचं आहे आत्ममग्न मेंदूचा पक्षाघात मतिमंद व बहुविकलांग व्यक्तीकरता राष्ट्रीय विश्वस्त कायदा केव्हा पारित करण्यात आला एकोणीसशे सत्त्याण्णव एकोणीसशे अठ्ठ्याण्णव दोन हजार एक, एकोणीसशे नव्याण्णव बरोबर उत्तर ड आहे एकोणीसशे नव्याण्णव समावेशक शिक्षणाची वैशिष्ट्ये खालीलपैकी कोणते नाही बालकांच्या विशेष गरजांची पूर्तता केली जाते शिक्षकाची भूमिका ही भिन्नत मित्रत्वाची असते शिक्षक शक्यतो अपंग मुलांना शाळेत प्रवेश देत नाही शिक्षक मुलांच्या वैयक्तिक प्रगतीकडे लक्ष देतात तर बरोबर उत्तर ब आहे शिक्षक शिक्षकाची भूमिका सॉरी क पर्याय बरोबर आहे शिक्षक शक्यतो शिक्षे अपंग मुलांना शाळेत प्रवेश देत नाही हे समावेशक शिक्षणाचे वैशिष्ट्य नाही बत्तीसावा प्रश्न आहे समावेशित शिक्षणात टिंबटिंब व टिंबटिंब स्वरूपाचे अपंगत्व असणाऱ्या बालकांना सामावून घेतली जाते अंशतः <coughs> तीव्र मध्यम अ व क दोन्ही हा दुसऱ्यांदा प्रश्न आहे असू दे काही हरकत नाही तुमची डबल प्रॅक्टिस होईल तर बरोबर उत्तर जो आहे तो ड आहे अ व क दोन्ही पुढील पैकी कोणता समावेशक शिक्षण लक्ष गट नाही मानसिक आजारी बालके स्वमग्न बालके मेंदूचा पक्षाघात असलेली सर्व तर ड वरील सर्व पर्याय बरोबर आहे या या व्यतिरिक्त लक्ष गट आहेत ते तुम्ही समजून घ्या समावेश शिक्षणाचे फायदे कोणते अपंग शिक्षण हा सर्वसामान्य शिक्षणाचा एक भाग बनेल समाजात अपंगांचे पुनर्वसन होण्यासाठी मदत मिळेल एकत्रित शिक्षणामुळे खर्च कमी होईल ड वरील सर्व तर ड वरील सर्व हा पर्याय बरोबर आहे सामाजिक शिक्षणात टिंबटिंब तत्वावर आधारलेले आहे हक्क सहभागिता समानतावरील सर्व तर ड वरील सर्व बरोबर आहे हक्क सहभागिता समानता ही तिन्ही तत्वं समाशिक शिक्षणाची आहेत तर या व्यतिरिक्त अजून काही तत्वे आहेत तीसुद्धा तुम्ही ती तु व्यवस्थित पाहणं गरजेचं आहे त्याचा अर्थसुद्धा व्यवस्थित तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्र समाजिक शिक्षणाचा अर्थ त्याची संकल्पना त्याचे वेगवेगळे जे फायदे कोणकोणते आहेत ते आहे त्याचबरोबर शासकीय धोरणं कायदे तरतुदी कुठल्या केलेल्या आहेत तर आणि त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या बालकांचा समावेश करून येतो हे व्यवस्थित तुम्ही पहा युनोतर्फे टिंबटिंब हे अपंग दशक म्हणून घोषित केले एकोणीसशे त्र्याण्णव दोन हजार दोन एकोणीसशे त्र्याऐंशी एकोणीसशे ब्याऐंशी ब्याण्णव एकोणीसशे नव्वद ते दोन हजार एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे नव्वद तर विद्यार्थी मित्रो बरोबर उत्तर जे का आहे ते ब आहे एकोणीसशे त्र्याऐंशी ते ब्याण्णव दुस सदतीसवा प्रश्न आहे एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये टिंबटिंब देशात सलमानका या ठिकाणी झालेल्या परिषदेत समावेशित शिक्षण समावेशक शिक्षणाला अंतिम स्वरूप मिळाले आणि इथे शब्द नाही आहे शिक्षणाला असा शब्द आहे थायलंड अमेरिका स्पेन इंग्लंड बरोबर उत्तर क स्पेन आहे समावेशक शिक्षण हे टिंबटिंब यापेक्षा वेगळे आहे एकात्म शिक्षण मुख्य प्रवाह विशेष क जो पर्याय आहे तो, तो विद्यार्थी मित्र विशेष शैक्षणिक शाळा आणि ड वरील सर्व आहे तर ड वरील सर्व हा पर्याय बरोबर आहे एकोणचाळीसावा प्रश्न आहे विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्याकरिता टिंबटिंब शैक्षणिक पर्याय उपलब्ध आहे विशेष शिक्षण एकात्म शिक्षण समावेशक वरील सर्व तर ड वरील सर्व बरोबर आहे समावेशक शाळेत टिंबटिंब ही सोय उपलब्ध नसते विशेष उपकरणे विशेष साधने प्रशिक्षित शिक्षकवरील सर्व तर वरील सर्व बरोबर आहे पुढीलपैकी कोणते विधान असत्य आहे दुसरी पंचवार्षिक योजना दृष्टीहीन व कर्णबधिरासाठी अनेक सुविधा दिल्या तिसरी पंचवार्षिक योजना अपंगांना रोजगारासाठी प्रशिक्षणावर भर दिला सहावी पंचवार्षिक योजना सार्वजनिक सेवामध्ये एक टक्के आरक्षण गट क व ड जागांसाठी ठरविण्यात आले आठवी पंचवार्षिक योजना शारीरिक अपंगत्व असलेल्यांना सामान्य शाळेमध्ये शिक्षण देणे तर चुकीची जोडी ड आहे आठवी पंचवार्षिक योजना शारीरिक अपंगत्व असलेल्यांना सामान्य शाळेमध्ये शिक्षण देणे तर विद्यार्थी मित्र या पद्धतीने तुम्हाला एक एक्केचाळीस प्रश्न मी वस्तुनिष्ठ प्रश्न उत्तरासह दिलेला आहे सर्वांनी व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा तसेच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आणि आपल्या मित्रमैत्रिणींना आपल्या व्हिडिओचा लिंक शेअर करा म्हणजे विद्यार्थ्यांना पी एडचे भरपूर व्हिडिओ त्यांना पाहायला मिळतील तर परीक्षेसाठी तुम्हाला सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा धन्यवाद